नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। भारतीय जनता पार्टीचा जय असो। भारतीय जनता पार्टीचा जय असो। आणि जनतेच्या युती सरकारने पहिल्याच मीटिंगमध्ये निर्णय घेऊन आपल्या राज्यामध्ये पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर कमी करून आज सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलेलं आहे। त्याबद्दल आपण या सरकारचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे, त्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात माननीय न्यायालय व निवडणूक आयोग यांना विनंती करून निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नये यासाठी प्रयत्न केला। त्याचप्रमाणे आता सध्या पावसाळा असल्या कारणाने निवडणुका पुढे ढकलण्यासाठी देखील आपल्या सरकारने निवडणूक आयोगाला विनंती केली आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा देखील मार्ग मोकळा करण्यासाठी ते उपाययोजना या सरकारने केलेली आहे। त्याचबरोबर नगर परिषदा व नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षांची व सरपंचांची निवड, ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड ही थेट लोकांतून व्हावी आणि आपल्या नगरपरिषदा असतील, ग्रामपंचायती असतील या अधिशेक अधिकाधिक बळकट व्हाव्या आणि विकास करता यावा यासाठी नगराध्यक्ष व सरपंचाची निवड ही लोकांतून व्हावी असे लोकनियुक्त नगराध्यक्ष व सरपंच यांची निवड करण्याचा देखील निर्णय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला। त्या निमित्ताने देखील मी या सरकारचं हार्दिक अभिनंदन करतो। अनेक चांगले निर्णय या सरकारच्या माध्यमातून निश्चितच घेतले गेले, यापुढे देखील अनेक चांगले महत्त्वाकांक्षी उपक्रम व निर्णय हे देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात, शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचं सरकार निश्चितच केल्याशिवाय राहणार नाही असा